मछुआरों ने अभी से प्रतिबंधित नाइलॉन यानी चाइनीज मांजा जमा करना शुरू कर दिया। इसी के तहत गुप्त सूचना के आधार पर क्राइम ब्रांच की यूनिट 3 कोतवाली थाना अंतर्गत आरोपी के पास से 33,750 रुपए का प्रतिबंधित नाइलॉन मांजा, दो पहिया वाहन और मोबाइल समेत 1,18,750 रुपए का माल जब्त किया है। आरोपी का नाम पार्डी भवानी मंदिर के पास रहने वाले स्वास्तिक युवराज पाठनकर है। जानकारी के अनुसार सुबह करीब 1 बजे स्वास्तिक अपनी बाइक पर एक बोरा बांध कर जा रहा था। बोरे में प्रतिबंधित चाइनीज मांजा था। क्राइम ब्रांच को सूचना मिलते ही गंगाबाई घाट के सामने स्वास्तिक को रोक लिया गया। बोरे की तलाशी में चाइनीज मांजे के 49 बंडल मिले। तुरंत ही सारा माल जब्त कर उसे गिरफ्तार कर लिया। युवराज पाटनकर म्हणून 19 वर्षाचा युवक आहे, जो त्याच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर जी प्रतिबंधित नायलॉन मांजा जो आहे त्याच्या काही चकऱ्या घेऊन जात आहे अशी बातमी आमच्याकडे आनंद काळे युनिट 3 पोलीस हवालदार आनंद काळे यांना प्राप्त झाली होती। आणि त्यानुसार आम्ही गंगाबाई घाट या ठिकाणी ट्रॅप लावून त्याला गाडीसह ताब्यात घेतले। त्यावेळेस त्याच्या ताब्यामध्ये आम्हाला अशा प्रतिबंधित 45 मांजाच्या चकऱ्या मिळून आल्या। त्यावर आम्ही पर्यावरण कायदा कलम 5 आणि 15 कारवाई करून पुढील कारवाईचा आम्ही आरोपी आणि ज्या प्रतिबंधित चकऱ्या ज्या आहेत त्या कोतवाली पोलीस ठाण्यात जमा केलेल्या आहेत। यामध्ये त्याचं काही पूर्व रेकॉर्ड आम्हाला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही, परंतु त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी मागच्या वर्षी संक्रांतीच्या वेळेस ज्या काही शिल्लक राहिलेल्या त्याच्या चकऱ्या होत्या त्या आता पुढील महिन्यात जी संक्रांत येत आहे त्याच्या अनुषंगाने विक्री करण्यासाठी तो घेऊन जात होता अशी माहिती प्राप्त झाली, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।